महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या वतीनं दिले जाणारे दोन हजार बावीस या वर्षीचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार जाहीर झालेत साहित्याच्या क्षेत्रात सहा तर समाजकार्याच्या क्षेत्रात पाच असे हे एकूण अकरा पुरस्कार यावर्षी दिले जाणार आहेत साहित्यामध्ये साहित्य जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ पठारे यांना कथा व कादंबरी लेखनासाठी वाङ्मय प्रकार पुरस्कार राजन गवस यांच्या गारगोटी या कादंबरीला जाहीर झाला आणि त्याचप्रमाणे शरद बाविस्कर भुरा हे त्यांचं आत्मचरित्र म्हणता येणारे पण एक प्रकारे कथा त्यांनी सांगितलेली आहे त्यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार कारे कर... कारे पुरस्कार जाहीर झाला आहे आणि सामाजिक कार्यकर्त कार्यकर्ता या क्षेत्रात नंदिनी जाधव यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे हे दोघेही मान्यवर आपल्यासोबत आज साम टी व्हीमध्ये आहेत मी पहिल्यांदा शरद बाविस्करांकडे जाणार आहे शरद बाविस्कर तुमचं स्वागत आहे साम टी व्हीवर आणि पहिल्यांदा तुमचं अभिनंदन कारण तुम्हाला एकाच वेळी आत्ता अगदी काही दिवसांच्या फरकाने महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि शिवाय आता महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला दोन गोष्टी आता सांगायच्या एक पहिल्यांदा तुमचं मत व्यक्त करायचंय आणि त्याच वेळी तुमचे जे फेलो फेलि, ज्यांचा फेलिसिटेशन होणार आहे ज्यांचं त्या रंगनाथ पठारे सर आणि राजन गवसजी यांच्याबद्दल सुद्धा दोन शब्द सांगायचे म्हणजे थँक्यू व्हेरी मच प्रसन्न नमस्कार साम टी सगळ्या प्रेक्षकांना सर्वप्रथम महाराष्ट्र फाउंडेशन आणि महाराष्ट्र फाउंडेशनची समिती या सगळ्या सदस्यांचे मनापासून आभार माझा आवाज येतोय का खर तर जे राजन गवस सर आहेत पठारे सर यांच्यासारखे जे मराठी साहित्यातले जे टापू समजले जातात आणि बाकीचे जे मान्यवर आहेत त्यांच्यासोबत हा मला पुरस्कार मिळणं फार मला महत्वाची गोष्ट वाटते कारण हा फार प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो ओके खर तर हो खर ज्या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला ते हो, पुस, हो, हो, पुस्तक बऱ्याच जणांना आणि प्रसन्न तुम्हाला सुद्धा माहिती कारण तुम्ही जे एन मला येऊन भेटलेले आहात माझं पुस्तक हे केवळ योगायोग आहे आणि ती सध्या आपला देश ज्या परिस्थितीतून जातो आहे खर तर त्या परिस्थितीचं हे अपत्य आहे नाहीतर वीस वर्षापासून माझा महाराष्ट्राशी संबंध नाही मराठी भाषेशी संबंध नाही गेल्या बारा वर्षापासून मी जे एन फ्रेंच साहित्य फ्रेंच तत्वज्ञान फ्रेंच भाषेत शिकवतो तसं मग मराठी भाषेशी मराठी साहित्याशी माझा तसा काही संबंध नव्हता म्हणून बऱ्याच लोकांना प्रश्न साहजिक पडतो की हा शरद बावीसकर कोण हे भुरा म्हणजे नेमकं काय आणि बरेच सुद्धा विचारतात की बा, शरद बावीसकर म्हणजे कुठल्या जातीचे <laughs> <प्रेशाता विचारता। laughs> okay. खर तर पण पण जे सगळे जे दिग्गज आहेत पठारे सर असू द्या गव सर असू द्या कुमार केतकर सर असू द्या रावसाहेब कसबे सर असुद्या यांनी ह्या पुस्तकाविषयी ज्या प्रतिक्रिया नोंदवल्या त्या <laughs> कारण हे पुस्तक म्हणजे सध्या आपण ज्या परिस्थितीतून जातोय <laughs> त्या परिस्थितीवर oh. oh. हे चिंतन आहे एक तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे केलेलं चिंतन आहे म्हणून माझ्यासाठी कारण गवस सर झाले किंवा पठारी सर झाले किंवा आपले अनिल साबळे झाले हे मराठी साहित्यातील बऱ्याच लोकांची त्यांचा परिचय आहे आणि ते परिचित आहे तर बरेच प्रस्थापित लेखक आहेत त्यांना माझ्याविषयी माहिती नाही कारण माहिती असणं गरज म्हणजे मला आ, 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 ते अननॅचरल वाटतं कारण माझं मराठीशी संबंध नाही आणि मला सुद्धा त्यांच्याविषयी अज्ञान आहे म्हणून हेच की कारण अठरा पर्यंत मी मराठीत लिहिलं नव्हतं काही माझी मातृभाषा आईराणी आहे कारण घरी आम्ही आईराणी बोलतो आणि जिल्हा परिषद मराठी शाळे शिक्षण हो जिल्हा परिषद पुस्तकात बऱ्यापैकी आईराणीचा वापर सुद्धा केलेला आहे मी खरं तर हे पुस्तक आधी बलुथ पुरस्कार मिळाला नंतर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आणि आता जो महाराष्ट्र फाउंडेशनचा जो आणि वैचारिक ह्या कॅटेगरीत मिळणं हे माझ्यासाठी फार महत्वाचं हो, आहे कारण हो, बरीच आपली जी वाचक मंडळ आहे ती याला रॅक्स टोरीचे नरेटिव्ह म्हणून बघतायत ते सरफेस नरेटिव्ह आहे पण ह्याच्या त्यातलं वैचारिक गाभा जरी विद्यार्थ्यांपर्यंत आणि वाचकांपर्यंत जर पोचत असेल तर माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे बरोबर थँक्स शरद खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमची सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि तुमच्या बोलण्यातून सुद्धा तुम्ही ज्या म्हणजे अगदी मुख्य मुद्द्यावरती बोट ठेवलेला आहे की हे या पुस्तकाला या ग्रंथाला वैचारिक म्हणून पुरस्कार दिलेले आहे फार महत्वाचे आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा हा ग्रंथ त्या दृष्टिकोनातून पाहिला पाहिजे खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत सुद्धा आहेत नंदिनी जाधव या अनिश्चा कार्यकर्त्या आहेत सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत नंदिनीजी तुमचंसुद्धा स्वागत आणि तुमचंसुद्धा अभिनंदन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी अनेक वर्ष तुम्हाला पाहत आलेलो आहे खास करून ज्या एक काही विशिष्ट प्रथा आहे ज्याच्यामध्ये स्त्रीची जटा वाढत जाते आणि त्या जटा कापून त्यांना त्याच्यातून ते त्या विद्रुपीकरणातून मुक्त करण्याचं काम आपण करत आलेलं त्याचा सन्मान झालेला आहे आपली पहिली तर प्रतिक्रिया या कामाबद्दलची आणि त्याचप्रमाणे जसं मी म्हटलेलं आहे तसं पुरस्कारार्थ्याने आपल्या बाजूच्याही कार्यकर्त्यांबद्दल बोललं पाहिजे तसं तुम्ही या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेल्या दोघांबद्दल दोन शब्द सुद्धा बोलणार आहात तुमची प्रतिक्रिया आणि दोन शब्द नमस्कार, नमस्कार. खरं म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांनी जे पुरस्कार जाहीर केले तर त्या पुरस्कार समितीचे सर्वप्रथम सर्व सदस्यांचे सर्व पुरस्कारच्या वतीने मी त्यांचे आभार मानते खरं म्हणजे हा जो पुरस्कार आज म्हणजे की जो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जनाज्यांना दिला म्हणजे की प्रमोद जिंजाडे आहेत जे विधवा महिलांच्यावरती काम करतात hmm. तसं सोनाली नवांगुळे तसेच oh. संदेश कुलकर्णी आणि कुमार कुमारीबाई जमकातन oh. म्हणजे यांना संघर्ष कार्यकर्ता पुरस्कार मिळालेला आहे खरं hmm. म्हणजे हा जो पुरस्कार आहे जो मला दिलेला आहे तो हो। प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार म्हणून दिलेला आहे आणि खरं म्हणजे हा पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आधी सुरुवातीला मिळाला होता हो, हो। त्यानंतर दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता म्हणून हो। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना हा पुरस्कार देण्यात आला होता आणि आता समितीमध्ये येऊन मला दहा वर्ष पूर्ण झालेले आणि हा पुरस्कार आता मला जो मिळालेला आहे खरं म्हणजे ह्या पुरस्कारामुळे एक म्हणजे की काम करण्याची ऊर्जा निर्माण होणार आहे आम्हा सर्वांना या सर्व कार्यकर्त्यांना खरं म्हणजे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून काम आम्ही किंवा आपण मीडियाच्या माध्यमातून आमचं काम सर्वांच्या पुढे येत असतं पण कुमारीबाई जमकातणी यांच्याविषयी म्हणजे की यांना संघर्ष कार्यकर्ता पुरस्कार मिळालेला आहे खरं म्हणजे त्यांच्या कामाविषयी मला म्हणजे की माहिती नाहीये पण नक्कीच की संघर्ष त्यांनी काय केला असेल याबाबत म्हणजे की नकीच, नकीच। जी, आ, जे काम नंदिनीजी खरंच आपण सारख्या लोकांना जेव्हा हे पुरस्कार मिळतात आपण प्रकाशात येतात तेव्हा अशा अनेक विविध क्षेत्रात पसरलेल्या अंधारामधले तुम्ही दीपस्तंभ आहात पुन्हा एकदा तुमचं आणि सर्व पुरस्कारार्थींचं सुद्धा अभिनंदन करूयात त्यांना शुभेच्छा देऊयात खूप खूप धन्यवाद नंदिनीजी साम टीव्ही बरोबर संवाद साधल्याबद्दल